चालू रेट आहे 2021 व्हाईट वरायटीचे पाहायला गेलं तर करंटली आत्ता ह्या वीकमध्ये पाहायला गेलं तर 60 ते 65 रुपये आमच्या सांगली कोल्हापूरला मार्केट चालू आहे. हायेस्ट 60 ते 65 रुपये. गेल्या ऑगस्टमध्ये आमचं होतं 120 पर्यंत व्हाईटचं. आवक वाढली की 100% रेट रिव्हर्स येतात, म्हणजे 50 ते 80 मध्ये व्हाईटचं रेट चालू आहेत. ऑन एन ॲव्हरेज 50 पाहायला गेलं तर 50 रुपये व्हाईटचा रेट चालू आहे. पडलं 15 टन पडलं, काही जण 25 टन पडलं, 30 टन पडल्यापर्यंत सांगतायत. पडत असेल नसेल पण प्रॅक्टिकली आम्ही 7 वर्षाच्या अनुभवानुसार 12 टन 13 टनाच्या वरती तर कधी जाऊ शकलेलं नाही आहे. त्यामुळे एवढं पण पकडू नका, 7 टन पकडा. 50 रुपयाने जरी गेला 7 × 5 = 35–3.5 ते 4 लाख रुपये आरामात एकरी तुमचे राहतात. तेवढ्यावर जर तुम्ही सॅटिस्फाय असाल तरच तुम्ही ती लागवड करण्यात अर्थ आहे. बरोबर आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वप्नील मोठे किसान ॲग्रोटेक हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, कृषी जगतातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर यूट्यूबच्या माध्यमातून येतच असतो. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत सांगोला तालुक्यामध्ये, अकोला गाव आहे, महेश आसबे. तर मित्रांनो, यांचं बीटेक झालेलं आहे. बीटेक करून ते शेतीकडे वळालेत. जवळपास 6 रोजी यांच्याकडं 15 एकर ड्रॅगन फ्रूट आहे. तर मित्रांनो, आपण संपूर्ण माहिती ड्रॅगन फ्रूट याबद्दल माहिती घेणार आहोत. तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनच्या सहाय्याने तुमच्यापर्यंत वेळोवेळी मित्रांनो पोहोचत जातील. तर मित्रांनो, आजच्या परिस्थितीमध्ये असं झालेलं आहे की ड्रॅगन फ्रूट लागवड सगळीकडे होत आहेत, शेतकरी काय नव्यानं करत आहेत, पण एक गैरसमज शेतकऱ्यांच्या मनामध्ये, ते संपूर्ण गैरसमज आपण यांच्याकडून दूर करणार की याला रेट किती भेटतो, जास्त प्रमाणामध्ये जर ह्याची लागवड केली तर पुढे बाजारभाव टिकून राहतील का, हे एक्सपोर्ट केलं जातं का, आणि महाराष्ट्रामध्ये याला किती प्रमाणात मागणी आहे, आणि सध्याची ड्रॅगन फ्रूटची सत्यता काय आहे, त्याच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. सर्वप्रथम तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव महेश पांडुरंग आसबे, राहणार अकोला वासुद, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. बर, तर सर मला सांगा, हा जो प्लॉट आहे आपण उभा आहे तो किती वर्षाचा आहे? हा जो प्लॉट आहे हा 3 एकराचा प्लॉट आहे. हा 2014 साली लागवड केलेला प्लॉट आहे. आज जवळजवळ 7 वर्ष ह्या प्लॉट होत आलेले आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये आपला व्हाईट व्हरायटी आहे, साधा रेड, नॉर्मल रेड आहे आणि जम्बो रेड पण आहे. बरं, म्हणजे असं टोटल 3 व्हरायटी आहे तुमच्याकडे? हा, 3 व्हरायटी आहेत आपल्याकडं. आता ह्या प्लॉटमध्ये 3 आहेत का सध्या? हो, ह्या प्लॉटमध्ये 2014 साली लागवड केलेल्या ह्या 3 व्हरायटी आहेत आपल्याकडं. किती एकरचा आहे टोटल हा? हा 3 एकरचा प्लॉट आहे. सर आम्हाला सांगा, ड्रॅगन फ्रूट कडे वळण्याचं कारण, म्हणजे सुरुवातीला म्हणजे काय लागावं वाटलं तुम्हाला ड्रॅगन फ्रूट, ते थोडं सांगा. हा ड्रॅगन फ्रूट म्हणजे आता आमचा सोलापूर जिल्हा, सांगोला तालुका हा कायम दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो, ओळखला जात होता पहिल्यापासून, म्हणजे पावसाची कायम कमतरता. म्हणजे त्यामुळे इथं येणारी पिकं जी आहेत ते दुष्काळी पट्ट्याला सुटेबलच पिकं आहेत. त्याच्यामध्ये तुमचं डाळिंब सगळ्यात आमचं फेमस, त्याच्यानंतर बोर असेल, ॲपल बोर असू द्या किंवा आपली गावरान बोर असतील, म्हणजे नॉर्मली अशी पिकंच जी दुष्काळी पट्ट्यात येणारी कन्सिडर केली जातात. मग माझ्या वडिलांना नवनवीन गोष्टी आणायची सवय होती, म्हणजे शेतीमध्ये काहीतरी नवीन नवीन प्रयोग करायचे, त्याच्यातूनच ड्रॅगन फ्रूट हे वाचनात आलं होतं. मग त्याच्या प्रयत्नाखाली आम्ही 2014 साली ड्रॅगन फ्रूट आणलं, कारण ते आपल्या वातावरणाला पूर्ण सुटेबल होतं, म्हणजे अतिशय कमी पाण्यावरती येणारं, कुठल्याही जमिनीला सूट होणारं आणि खत औषधाची फवारणीचं जास्त टेन्शन नाही, त्यामुळे ही सगळ्याच गोष्टी दृष्टीने आपल्याला सुटेबल आपल्या भागात असल्यामुळं आपण त्यावेळेस तो पहिला प्रयत्न धाडस केला होता. तर मित्रांनो, जमीन जर बघायला गेलं, यांची जमीन एकदम बोरली जमीन आहे, मोरमाड जमीन अशी, म्हणजे एकदम हलकी आहे, मध्यम सुद्धा जमीन नाही मित्रांनो, भारी, मध्यम आणि हलकी, ही एक नंबर क्वालिटी, म्हणजे हलकी जमीन आहे, त्यामध्ये ही लागवड झालेली आहे. तर किती बाय किती मध्ये सर लागवड ही केली? आता ही जुना जो प्लॉट आहे आपला 7 वर्ष, हा 12x7 ह्या अंतरावरती लावला होता. तर 12x7 वरती जवळजवळ आपले 1500 पोल बसतात. एका पोलला 4 रुपये असे 2000 रुपये जवळजवळ बसत असतात. आता जी नवीन लागवड आहे आपली 12 एकर नवीन लागवड ह्या वर्षी आपण केली आहे ह्या 7-8 महिन्यामध्ये, तर त्याच्यामध्ये सगळं अंतर जे आहे ते 10x6 वरती केलेलं आहे आपण, आणि एक प्लॉट त्यात पण 12x7 वरतीच केलेला आहे. तर ह्यातलं अंतर सुटेबल कुठलं असं शेतकऱ्यांना प्रश्न पडेल की खरंच कुठलं, तर जर आंतरपीक वगैरे किंवा तुमचा ट्रॅक्टर वगैरे फिरणं ह्या गोष्टी असतील तर हे 12x7 अंतर तुम्ही जे बघताय तर ते सुटेबल राहील. किंवा तुम्ही जर इंटरक्रॉप वगैरे हा विषय घेणार नसेल तर तुम्ही 10x6 वरती लागवड केली तरी काय अडचण नाही. बरोबर. तर सर मला सांगा, शेतकऱ्यांना एक असा प्रश्न पडतो की जमीन लागवड करताना कोणती निवडावी?
ड्रॅगन फ्रूटला तसं पाहायला गेलं तर कोणती जमीन अतिशय सुटेबल आहे, सगळ्यात पहिला विषय येईल काळ्या मातीचा. तर काळ्या मातीमध्ये पण सक्सेसफुल झाले बरेचसे प्लॉट आहेत आपल्या सांगली पट्ट्यामधले, बऱ्याचशा बाग आहेत त्या काळ्या ह्याच्यामध्येच आहेत. तर फक्त पाणी निचरा होणे हा सगळ्यात मेन फॅक्टर ड्रॅगन फ्रूटला आहे. पाणी एका जागी थांबता कामा नये, पाणी जर थांबलं तर मग रोगांचा अटॅक असतील किंवा झाड सडणे असेल, मूळ कुजवणे, हे प्रॉब्लेम फेस करावे लागतील. त्यामुळं जेवढं खडकाळ मुरमाड रान असेल तेवढं शेतकऱ्याला त्रास कमी राहील किंवा सक्सेस रेशो सगळ्यात जास्त मोठा राहील खडकाळ मुरमाडमध्ये. काळ्या जमिनीमध्ये फक्त तुम्हाला पाणी निचरासाठी बेड वगैरे करणे, भुसभुशीतपणा ठेवणे, ह्या गोष्टी करणं तर हे राहील. त्यामुळे जमीन कोणती असू तुमची ड्रॅगन फ्रूटला सुटेबल आहे. तर सर मला सांगा, आतापर्यंत 7 वर्ष झाले या प्लॉटला, स्प्रे किती, 7 वर्षामध्ये स्प्रे किती काढले तुम्ही? नाही, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर 2014 ते 2017-18 पर्यंत कधीच आम्ही ह्या बागेमध्ये फवारणी हा विशेष केला नव्हता. जे काय असेल ते खत, शेणखत, सगळं ड्रिप थ्रू लिक्विड असेल ह्या सगळ्या गोष्टी करत होतो, पण वरून स्प्रे हा विषय कधी आजपर्यंत आला नव्हता. पण गेल्या 2 वर्षापासून लागवडीचं प्रमाण भयानक वाढत चाललं, केमिकलचा वापर वाढत चालला, अनेक फर्टिकेशन शेड्यूल्स यायला लागले ड्रॅगन फ्रूटला. जसे डाळिंब द्राक्षेला वापरतात तसे शेतकरी आता ड्रॅगन फ्रूटला द्यायला लागले, त्याच्यामुळे त्याचे फंगसचे अटॅक असतील, रोगांचे अटॅक वाढायला लागले. त्यामुळे आता जर फवारणी हा विषय असेल तर तो मेन पावसाच्या पिरियडलाच राहतोय. बरोबर, म्हणजे फंगसचा अटॅक राहतो ह्या पानांवरती वगैरे राहतो. आता ही बघू शकता हा फंगसचाच अटॅक आहे समोर, पण हा येऊन गेलेला आहे. तर अशा पद्धतीचे अटॅक वगैरे येतात. त्यामुळे तुम्हाला पावसाळ्यामध्ये म्हणजे मेन सीझनच्या टायमिंगला तुम्हाला महिन्यातून एकदा कीटकनाशक बुरशीनाशक ह्याच्या व्यतिरिक्त नाहीये, एकदम म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशक ह्याच्या पलीकडचा कुठला स्प्रे नाही. डाळिंबा सारखं किंवा द्राक्षासारखं ह्याला नाही ना, जेव्हा त्याच्या 10% सुद्धा ह्याला कष्ट नाहीये. आणि गावरान खताचा जर आपण विचार केला करायला गेलो, गावरान खत किती टक्के आणि रासायनिक किती टक्के? हा, नाही हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. आता तुम्ही बघता मार्केटमध्ये, मार्केटच्या दृष्टीने बघायचं झालं तर सगळीकडे आता ऑर्गॅनिकचं फॅट सगळीकडे चाललेलं आहे आणि ऑर्गॅनिक शेती करणंच खूप भविष्य दृष्टीनं योग्य आहे. त्यामुळे ऑर्गॅनिकच शेती करावी ही पण माझं ओपिनियन आहे. पण जो जुने शेतकरी असेल किंवा नवीन असेल तर अशा शेतकऱ्यांच्या अनुभवातून किंवा आपल्या वैयक्तिक ह्याच्यातून असं माझं पण ओपिनियन आहे की त्याला थोडी का होईना रासायनिकची जोड ही द्यावीच लागते. म्हणजे तुम्ही जर ऑर्गॅनिक करत असाल तर 70% ऑर्गॅनिक करा, पण 30% तुम्हाला रासायनिकची जोड ही द्यावीच लागते. म्हणजे आलेले रोग ऑर्गॅनिकवरनं कंट्रोल होणं थोडंसं शेतकऱ्याच्या दृष्टीनं हे जातं. त्यामुळं केमिकलची फवारणी असेल किंवा मुळीसाठी वगैरे सगळ्या गोष्टीसाठी वाढीसाठी थोडं एक तुम्हाला 20-30% तरी रासायनिकचा वापर हा करावाच लागतो. बरोबर. सर मला सांगा, लागवडीपासून साधारणतः माल मार्केटला हार्वेस्टिंगला कधी येतो? लागवडी केल्यापासून आता लागवड केल्यानंतर 1 वर्ष म्हणजे 12 ते 15 महिने एवढा कालावधी तरी उत्पादन द्यायला कमीत कमी जातो. आणि जे आपल्याला खरं उत्पन्न अपेक्षित असतं किंवा जे आउटपुट चांगलं मिळायला पाहिजे त्याला कमीत कमी 2 ते 3 वर्षाचा कालावधी जातो. जो टनेजमध्ये तुम्ही 4 टन 5 टन जे एकरी सांगतात शेतकरी, तर ते तसं प्रकारचं टनेज मिळायला तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 वर्ष कालावधी जातो. बरोबर, 2 वर्ष तर किमान कमीत जातो, पण 1 वर्षात उत्पादन चालू होतं, पण जे खरं आउटपुट आहे ते 2 ते 3 वर्षानंतरच तुम्हाला सुरू होतं. तर सर एका पोलला तुम्ही किती रोपं बसवलेले? एका पोलला आपण 4 रोपं बसवलेले आहेत. एक प्लॉट असा आहे की जिथे 6-8 रोपं मी बसवलेले आहेत. तर ते का बसवले आहेत तर मी ज्यावेळेस व्हिएतनामला गेलो 2017 साली तर त्यावेळेस मी तिथं माझ्या पाहण्यात आलं होतं की तिथं 8-10 रोपं पण लावली गेलेली होती एका पोलला. तर मग तोच प्रयोग आपण पण करूया या उद्देशाने आपण केलं होतं आणि तोही अतिशय सक्सेसफुल म्हणजे चांगल्या प्रकारे सेट आहे तो पण प्रयोग. म्हणजे जी अतिघन पद्धती आता लागवड चालू आहे 1.5 फुटावरती, म्हणजे जर पोलवरती 3,000 बसत असतील तर ते काठीवरती बारवरती 6,000-8,000 रुपये बसवले जातात. तिथं लोड देण्यापेक्षा जर पोलवरतीच तुम्ही 4 ठिकाणी 6-8 वाढवून जर रोपांची क्वांटिटी वाढवली तरी सुद्धा हे प्रयोग सक्सेस होऊ शकतो. नॉर्मली पण 4 वर ठीक आहे. 4 वर ठीक आहे, सगळ्यात बेस्ट तसं 4 वरती ठीक आहे. सर महत्वाचा मुद्दा राहतो मार्केटिंग, तुम्ही मार्केटिंग कशा पद्धतीने करता? तर ड्रॅगन फ्रूट हे ट्रेंडिंगला आले ते ह्या 1 ते 1.5-2 वर्षामध्येच, हे 2019-20 ह्या पिरियडमध्येच सगळ्यात जास्त ट्रेंडिंगला आलं, सोशल मीडियावरती झालं, त्या व्हायरल व्हायला लागलं, त्याच्यामुळे बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचलं, बऱ्यापैकी व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचलं, ह्या फळाबद्दलची क्युरियोसिटी वाढली, त्याच्यामुळे डिमांड
जी मागच्या 5-6 वर्ष आम्हाला फेस करावे लागत होते. म्हणजे लोकांना माहीत नसायचं, म्हणजे फक्त ठराविक जे व्यापारी आहेत तेच उचलायचे, तोच रेट मिळायचा, रेट छान मिळायचा, त्याच्यात काही हे नव्हतं. पण आता ह्या 2 वर्षामध्ये डिमांड वाढत चालली आहे, व्यापारी अगदी बागेपर्यंत पोहोचायला लागले, जागेवरून उचलायला लागलेले आहेत. त्यामुळे आता मेन मार्केट मुंबई पुणेचे मेन मार्केट झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथं आसपास मिळणं झालं तर मुंबई तरी 100% आपल्याला खात्रीशीर मार्केट आहे, अशी परिस्थिती आता सुरू झालेली आहे. आज मुंबईमध्ये सगळीकडून माल येतोय, गुजरात असेल, गुजरातमधील कच्छ असेल, आंध्र असेल, कर्नाटक असेल, ह्या सगळ्या भागातून माल आपल्या आज महाराष्ट्रामध्ये यायला लागलेला आहे. त्याच्यामुळं आता मार्केटचं टेन्शन तसं बऱ्यापैकी जे आम्हाला होतं गेल्या 5-6 वर्षापूर्वी ते आता टेन्शन राहिलेलं नाही आहे. मग जसं डाळिंब द्राक्षेला इझिली आता मार्केट कुठेही कसंही, त्याच्या पद्धतीने ड्रॅगन फ्रूटचा हळूहळू स्टेप बाय स्टेप त्या पद्धतीवरती आता यायला लागलेला आहे, वाढत चाललेला आहे. तरी आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तर ह्या प्लॉटमध्ये किती तोडी झाली आणि आता होणारा तोडा किती आहे? तर आपण जो उभा आहे तो नॉर्मल रेटचा प्लॉट आहे. तर हा याचा जो बहार आहे तो जूनच्या थोडासा अगोदरच ह्या वर्षी सुरू झाला. वातावरण क्लायमेट आपलं जरासं लवकरच चेंज झालं होतं, म्हणजे जूनच्या अगोदरच ढगाळ वातावरण पाऊस सुरू झाला होता, त्याच्यामुळं फ्रुटिंग हे लवकर स्टार्ट झालं होतं. म्हणजे आपण आता सप्टेंबर चालू आहे तर आत्तापर्यंत कमीत कमी 6 तोडे होऊन गेलेले आहेत आणि आता हा जो बघता हा 7वा तोडा आहे आणि ही आता मागचा 8वा तोडा आहे. अजूनही कळी निघते हे बघताय तुम्ही, इथं हा 9वा तोडा राहिला. म्हणजे असे 9 तोड्यापर्यंत तरी आता हे जाईल. म्हणजे एकरी आरामात आता ह्यावेळेस 7 ते 8 टनाच्या वरती ऍव्हरेज आरामातच निघून जाईल. बरोबर. हो सर, मला सांगा तुम्हाला हायेस्ट रेट 1 किलोला किती बसलाय? आता कशा पद्धतीने मार्केटिंग करता आणि मार्केट तुम्हाला काय भेटते ते थोडं सांगा. आता वास्तववादी सांगायला काहीच अडचण नाही. आता ड्रॅगन फ्रूट मकाशी मी उल्लेख केला की हे ट्रेंडिंग क्रॉप झालेला आहे. म्हणजे मग जुना बागायतदार असू देत किंवा नवीन ड्रॅगन फ्रूटचे शेतकरी असू देत, सगळ्यांसाठी हे एक सोनं झालेलं आहे. सोनं म्हणणे म्हणजे कशासाठी की नवीन शेतकऱ्यांच्या लागवडी वाढत चाललेत, नवीन शेतकरी अट्रॅक्ट होत चालले, त्याच्यामुळं ह्याच्या रोपांमधून पण खूप छान आउटपुट मिळत चाललंय शेतकऱ्यांना आणि फळांमधून पण मिळत चाललंय. मग आता हे कसं झालंय की 6 महिन्याचा म्हणजे 6 महिने झाले लागवड करून असा शेतकरी पण असा आता आहे की माझ्या इतका कोणच ह्या ड्रॅगन फ्रूटमध्ये शाना नाही आणि 10 वर्ष जुना शेतकरी सुद्धा असाच आहे की माझ्या इतका कोण शाना नाही. तर ह्याच्यामुळं कसं झालं, नवीन येणाऱ्या शेतकऱ्याला ते जरी 50-100-200-150 फळ चाललं तरी ते 250-300 सांगायचे. भले आपलं एकरात 5 टन जरी ऍव्हरेज निघत असेल तर 15 टन सांगायचं. म्हणजे हे वास्तव आहे, मी काय उगाच बोलतोय असं नाही. तुम्ही युट्यूबवर जर काळजीपूर्वक सर्च करत गेला तर तुम्हाला ते लक्षात येईल, किंवा त्या ऍक्च्युली जो सांगणारा शेतकरी आहे त्याच्या प्लॉटवरती गेला तर तुम्हाला ते प्रॅक्टिकली समजून येईल. मग हे असं आहे. आणि आता जे चालू रेट आहेत 2021 व्हाईट व्हरायटीचे पाहायला गेलं तर करंटली आत्ता ह्या वीकमध्ये पाहायला गेलं तर 60 ते 65 रुपये आमच्या सांगली कोल्हापूरला मार्केट चालू आहे, हायेस्ट 60 ते 65 रुपये. गेल्या ऑगस्टमध्ये आमचं होतं 120 पर्यंत व्हाईटचं. आवक वाढली की 100% रेट रिव्हर्स येतात. म्हणजे 50 ते 80 मध्ये व्हाईटचं रेट चालू आहेत. ऑन एन ॲव्हरेज 50 पाहायला गेलं तर 50 रुपये व्हाईटचा रेट चालू आहे. हा आहे शेतकऱ्यांचा रेट. गाड्यावरती जे रिटेलर विकतात ते पर पीस 100 विकतात, किलो 300 विकतात, तो विषय नाहीये. पण शेतकऱ्याला जो मिळणार आहे तो ऑन एन ॲव्हरेज 50 व्हाईटचा आहे. आणि रेडमध्ये पाहायला गेलं तर रेडची जी परिस्थिती आहे 2021 ते 80 रुपयापासून ते 150, 160, 170 पर्यंत आहे. तर हे 80 ते 150 असं का मी सांगतो, तर हे जे रेट ठरतात ते फळाच्या साईजवरती ठरतात. जे फळ 400+ आहे ते जातं 150 पर्यंत, जे 200-300 ग्रॅम 300-400 आहेत ते 100 ते 150 मध्ये राहतात आणि जे लहान आहेत ते 80 असतात. मग ह्याच्यामध्ये पण अगदी जुलै ऑगस्टमध्ये सुद्धा रेटचे सुद्धा रेट रिव्हर्स आले होते. ते अगदी 60 रुपयापासून 120 पर्यंत रेट होते. म्हणजे ते ऑन एन ॲव्हरेज 80 रुपये सुद्धा रेट आला होता रेटचा. म्हणजे हे जे शेतकरी 250-300 सांगतात हे रेट भेटतात कुठल्या, एक तुमचं 30 किलो फळ गेली एखाद्या व्यापाऱ्याकडं, 50 किलोच गेली तर आणि साईज छान असेल तर तेवढा 50 किलोचा माल तेवढ्या रेटने विकला गेला असेल एखाद्या शेतकऱ्याचा. पण जवळच तुमचा टनामध्ये माल जातो शेतकऱ्याकडं, 500 किलोमध्ये जातो व्यापाऱ्याकडं सॉरी, तर त्यावेळेचा जो रेट असतो तो काय 250-300 रुपये कुठेही मिळू शकत नाही. मिळाला असेल तर क्वचित एखाद्या शेतकऱ्याला तो छोट्याशा मालापुरता मिळालेला असेल. पण वास्तववादी जो आहे रेट तो व्हाईटचा ॲव्हरेज 50 रुपये आणि रेडचा ॲव्हरेज 100 रुपयेच कन्सिडर करावा शेतकऱ्यांनी. म्हणजे सरासरी 50 तर
हा म्हणजे ही वर्स्ट कंडिशन पकडा, वाईट वाईटची 50 आहे. पण आता जरा जर विषय असा घ्यायला झाला की आता पुढच्या येणाऱ्या शेतकऱ्यांना लागवड करायची असेल तर त्यांनी काय कन्सिडर करावं खरं मार्केटिंग, तर माझा हा उद्देश आहे की तुम्ही आता जे लेटेस्ट चाललेलं रेट आहेत हे कन्सिडर करून तुम्ही लागवड करूच नका. माझ्याकडे येणाऱ्या शेतकऱ्यांना मी तेच सांगतोय प्रत्येकाला की तुम्ही ते रेट कन्सिडर करून लागवड करू नका. किंवा आता जे शेतकरी सांगतात की मी एकरात 10 लाख कमवले 15 कमवले, तर तेच तुमची परिस्थिती राहील हे नाही सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही नवीन लागवड करणार असाल तर कमीत कमी वर्स्ट कंडिशन पकडून करा. म्हणजे तुम्हाला ऑन एन एव्हरेज 50 रुपयेच रेट म्हणजे मिळाला आणि तुमचे एकरी सगळे शेतकरी सांगतात 10 टन पडलं, 15 टन पडलं, काही जण 25 टन पडलं, 30 टन पडल्यापर्यंत सांगतायत. पडत असेल नसेल ते, पण प्रॅक्टिकली आम्ही 7 वर्षाच्या अनुभवानुसार एक 12 टन 13 टनाच्या वरती तर कधी जाऊ शकलेलं नाही आहे. त्यामुळे एवढं पण पकडू नका, 7 टन पकडा. 50 रुपयाने जरी गेला 7×5 35 3-4 लाख रुपये आरामात एकरी तुमचे राहतात. तेवढ्यावर जर तुम्ही सॅटिस्फाय असाल तरच तुम्ही ती लागवड करण्यात अर्थ आहे. बरोबर आहे. तर याला सर वर्षभराचा खर्च जर बघायला गेलं लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत, पहिल्या वर्षी जरा वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, तरी खर्च किती येतो? तर ह्याची जी आपला जो शेतकरी थोडासा मागं पडत होता ह्या लागवड म्हणजे ड्रॅगन फ्रूट तर एवढा सगळ्याच दृष्टीनं बेस्ट आहे, मग लागवडी का वाढत नाहीत? तर त्याचं सगळ्यात मुख्य कारण होतं की ह्या खर्च, एकरी जो खर्च आहे तो आरामात 4 लाखाच्या वरती जातोय. तुम्ही पोल प्लेटवरती केलं काय आणि ट्रेलीजवरती केलं, ट्रेलीज जर केलं तर 5 लाखाच्या पुढे जातो आणि पोल प्लेटवरती केलं तर 4 लाखापर्यंत खर्च तुमचा जातो. त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग सगळं आलं, पोल आला, प्लेट आलं, रोपं आली, ड्रीप आलं. आणि जो खर्च वाढतोय त्याचं मुख्य कारण पोल आणि प्लेट आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा पर्याय पण नाही आहे, कारण लॉंग टर्म टिकण्यासाठी हीच एकमेव गोष्ट आहे. त्यामुळे एकरी तुमचा 4 लाखापर्यंत खर्च जातो. पहिलं 1 वर्ष आहे ते तुमचं ते आउटपुट जेवढं घातलेलं आहे इनपुट तुम्ही ते काढण्यामध्ये पहिले 2 वर्ष जातात, 1-2 वर्षामध्ये तुमचं नील होतं. त्याच्यानंतर 3-र्या वर्षापासून जे आउटपुट सुरू होतं त्याच्यामध्ये जो होणारा खर्च असतो तुमचा मेंटेनन्स तो फक्त तुमचं मशागतीला जो काही असेल तोच. मग त्याच्यामध्ये 25 ते 1 एकरी मला तर वाटते मॅक्झिमम 30,000 ते 40,000 होईल. तुम्ही 50,000 पकडा तुम्ही हायेस्ट, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे खत, औषध, बाकी गवत इकडं तिकडे ह्या सगळ्या गोष्टींचा मिळून 1,50,000 रुपये एकरी खर्च जाईल. त्यानंतर राहिलेलं सगळं तुमचं प्रॉफिटच असेल. किमान म्हणजे एकरी 3 लाख तर आरामात आता लागवड करणारे शेतकऱ्यांनी आरामात ते जास्त घोकत बस असं नाही. 5 लाख 10 लाख 3 लाख तरी आरामात राहतील त्या शेतकऱ्यांना. होऊ नये की रेट कमी येऊ नये ड्रॅगन फ्रूटचं, मला नाही वाटत की 4-5 वर्षापर्यंत तरी आपला रेट रिवर्स येतील, कारण त्या पटीत लोकांना अजून अवेअरनेस नाही आहे. ड्रॅगन फ्रूट हे काय अजून गाव लेवलपर्यंत पोहोचलेलं नाही आहे. जसं जसं लोकांपर्यंत पोहोचत जाईल तसं डिमांड वाढत जाणार आहे, त्या पटीत रेट वाढत जातील किंवा भविष्य त्याचं उज्ज्वल असेल ह्याची खात्री 100% वाटते. म्हणजे घराघरात महाराष्ट्रामध्ये ड्रॅगन फ्रूट आणि पोहोचलेलं नाही, चव काय आहे ते माहित नाही. जसं द्राक्ष कलिंगड जसं गेलंय सगळीकडे आहे गेलं बरोबर नाही अजून नाही. तर सर मला सांगा तुम्ही एक्सपोर्ट करण्याचा काय प्रयत्न केलाय का? नक्कीच नक्कीच, गेले 2 वर्ष मी झटत होतो त्यासाठी, बरेच बाहेरचे दौरे पण केले, व्यापाऱ्यांशी भेटणं असेल हे करणं असेल. ते मी 2021 साली स्वतःची द्राक्ष मी एक्सपोर्ट केली, त्याच बाहेरला पकडून ह्या सीझनला ड्रॅगन फ्रूटचा एक ट्रायल म्हणून 500 किलो माल पण आपण एक्सपोर्ट केला. यशस्वीरित्या तिथे पोहोचला पण ती आपली जी टेस्ट आहे मालाची, जे आता काय होतं आहे की मेनली व्हिएतनाम हा सगळ्यात मेजर प्रोड्युसर आहे, म्हणजे जगामध्ये जेवढं प्रोड्यूस होतं त्याच्या 80% प्रोडक्शन फक्त व्हिएतनामचं आहे. आणि सगळं जेवढं काही एक्सपोर्ट असेल म्हणजे इम्पोर्ट होतं ते सगळं व्हिएतनामवरून होतं आहे. आणि व्हिएतनामची टेस्ट आणि आपल्या भागातल्या ड्रॅगन फ्रूटची टेस्ट जर पाहता तर आपण 100% वरचढ आहोत. तर हीच गोष्ट आपली ज्यावेळेस माल एक्सपोर्ट केला तेथील बायर्सनी किंवा तिथलं जे काही असेल त्यांनी ज्यावेळेस टेस्ट केलं त्यावेळेस त्यांना 100% जाणून आलं की आपली टेस्ट जी आहे ती व्हिएतनामच्या मालापेक्षा 100% खूप छान आहे. त्यामुळे भविष्यात मी नक्कीच पुढच्या वर्षी अजून त्याच्या पुढे जायचा प्रयत्न करेल. एक्सपोर्टमध्ये 100% ड्रॅगन फ्रूटलाही भविष्य मोठं आहे. तरी तुम्ही एक्सपोर्टमध्ये किती किलो माल पाठवला होता? मी 500 किलो ॲज अ ट्रायल बेसिस पाठवला होता, म्हणजे एक धाडसच केलं होतं आपण त्या पद्धतीने ते पाठवलं होतं. बरं तिथं रेट काय भेटला तुम्हाला? तरी रेट तिथं 200 ते 250 रुपयेपर्यंत भेटलेला होता प्रति किलोपर्यंत. तर मित्रांनो तुम्ही पाठ्यामागं पाहू शकता हा जो प्लॉट आहे 3 एकरचा आहे, यांचा टोटल ड्रॅगन मित्रांनो जवळपास आज 15 एकरच्या घरात आहे. काय प्लॉट 1 महिनासुद्धा लागवड करून झालेला आहे यांनी, आणि एक प्लॉट काय तर 3 एकरचा 6 महिन्याचा आहे. 6 महिन्याचा प्लॉट एकदम असा ग्रो झालेला आहे मित्रांनो, 6 महिन्याचा असा प्लॉट वाटतच नाही, तुम्हाला मी नंतर दाखवणारच आहे. तर सर मला सांगा जे काही नवीन शेतकरी आहेत आता काही काही ठिकाणी काय सक्सेस झालेत
काही काही ठिकाणी असा प्लॉट पिवळा पडणे बरोबर किंवा ते सक्सेसच झाला नाही बरोबर, याला काय सांगाल तुम्ही, याचं कारण काय असेल? नाही नक्कीच, आता ह्या 2 वर्षात लागवडीचं प्रमाण भयानक वाढत चाललेलं आहे, त्याच्यामध्ये मला तर वाटतं की तरुण पिढी सगळ्यात जरा जास्त आहे म्हणजे ह्या ट्रेंडकडे वळणारी ड्रॅगन फ्रूटच्या प्रेरित होऊन, आणि येणारा मोस्टली जो आहे ड्रॅगन फ्रूटकडे येणारा वर्ग सुशिक्षित वर्गच बरा, सुशिक्षित म्हणण्यापेक्षा जो वेल हे आहे ते त्यांचं येणाऱ्याचं जास्त प्रमाण जास्त आहे, पण लावणाऱ्यामध्ये सगळेच शेतकरी यशस्वी होतील हे 100% आपण सांगू शकत नाही, त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत, कारण आता आमच्या भागामध्ये बघायला गेलं सांगोलीमध्ये आज भरपूर बागा होत चाललेल्या आहेत, इथं जुने शेतकरी असल्यामुळं बाकीच्या शेतकऱ्यांना अनुभवी शेतकरी जवळ असल्यामुळं ते पटकन हे करू शकतात, तसं विदर्भ मराठवाडा म्हणजे धुळे असेल परभणी असेल तिकडल्या भागामध्ये अजून ड्रॅगन फ्रूटचं जास्त नाही, आता नवीन लागवडी आहेत तर तिथल्या शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी येतात, कारण कुठंतरी स्टक झाले कुठं रोगाचा अटॅक झाला तर त्यांना पुढं काय करावं हे मार्गदर्शन मिळायला खूप अवघड जातं, आणि बरेचसे असे आहेत की जे वेळच्या वेळी रिस्पॉन्स देत नसतात सांगत नाहीत माहिती, त्याच्यामुळं अयशस्वी व्हायचे चान्सेस पण बरेच आहेत, मग ह्याच्यासाठी काय आहे की ड्रॅगन फ्रूटचं एक असं झालेलं आहे की सगळ्यांनी म्हणजे जे शेतकरी आहेत जे रोपं देतात किंवा जे मार्गदर्शन करतात त्यांनी एक शेतकऱ्यांच्या मनावर बिंबवलं आहे की ड्रॅगन फ्रूटला काही लागत नाही, काही खता औषधाची गरज नाही, नुसतं शेणखतावरती प्लॉट येतात, तर त्या शेतकऱ्याच्या डोक्यात पण तेच बसलेलं आहे की ह्याला काही लागत नाही, त्यामुळे शेतकरी लावल्यापासून ते पुढं निष्काळजीच राहतो म्हणजे फक्त वातावरण आणि शेणखत ह्याच्यावरती झाड वाढतंय का काय ह्याच्यावरती, तर तसं नाही आहे, आता ड्रॅगन फ्रूटला सुद्धा लहान मुलासारखंच सांभाळावं लागतंय, म्हणजे अगदी लावल्यापासून ते प्लेटच्या बाहेर पडेपर्यंत 100% तुम्ही जसं डाळिंब द्राक्ष किंवा इतर पिकांना सांभाळता डेली तुम्ही बागेत प्लॉट मध्ये पाऊल ठेवता तसं ड्रॅगन फ्रूटलाही 100% तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे, आपण लावल्यापासून 10 दिवस त्या झाडाला काय केलंय का काय काळजी घेतलीय का बघणं, 20 दिवसानंतर काय परिस्थिती झाडाची आहे, 1 महिन्यानंतर काय परिस्थिती झाडाची आहे, काय कुठे स्पॉट येत आहेत का, फंगसचा अटॅक, मुळी कशी चालू आहे, असं बारकाईनं तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे, त्यावेळेस एकदा प्लेटच्या बाहेर पडलं की त्यावेळेस खाली तुमची जर रूट सिस्टीम डेव्हलप झालेली असते त्यावेळेस तुम्हाला त्रास घ्यायची गरज नाही आहे, त्यामुळे 1 वर्ष प्रॉपर म्हणजे मॅनेजमेंट आणि लहान मुलासारखं ड्रॅगन फ्रूटला जपणं गरजेचं आहे, आणि त्या गोष्टी केल्या तरच, आणि जो शेतकरी त्या गोष्टी करतोय तोच आज शेतकरी सक्सेसफुल आहे, आणि जे अनसक्सेस आहेत त्याच्यामध्ये 80% तुम्हाला असे दिसतील की जे नुसत्या शेणखतावरती प्लॉट आणत असतील किंवा महिन्यातून 15 दिवसातून त्या प्लॉटवरती जाणं मग बघणं मग काय असतं की रोपं खाली असतात गवत इथंपर्यंत आलेलं असतं त्या गवतातनं रोप उडकावं लागतं, म्हणजे इतक्या खालीवरचे पण शेतकरी आहेत, त्याच्यामुळे हे अनसक्सेस रेशो जास्त वाढलेला असतो, त्यामुळे एकच शब्द सांगेल की मॅनेजमेंट बरोबर ती कुठल्याही क्षेत्रात जावा पण ही मॅनेजमेंट जेवढी प्रॉपर असेल तेवढं तुमचा सक्सेस रेशो जास्त राहतो, आणि त्याच्यानंतर असा एक विषय आहे की रोपांची चॉईस तिथंही शेतकरी फसतोय, तिथं शेतकऱ्याला दोषी ठरवू शकत नाही, मॅनेजमेंटमध्ये ठरवेल आपण बरोबर पण तिथं ठरवू शकत नाही, तिथं शेतकऱ्यांना जागरूक राहणं आता काळात गरज आहे, आपण नर्सरीवाल्यांना यांना कितीही बोलून काही होऊन त्याचं काही हे होणार नाही, पण आता शेतकऱ्यांना जागरूक होणं खूप गरजेचं आहे, म्हणजे रोपांचं सिलेक्शन करताना प्रॉपर मॅनेजमेंट करणं ते खरंच मॅच्युअर आहेत का त्या शेतकऱ्याची बाग खरीच जुनी आहे का ह्या सगळ्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे, मदर प्लांट घेतानाच चांगलं चाणक्य बुद्धीनं लक्ष ठेवून घेणं तर त्याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्यात पाऊल टाकताना प्रॉपर सगळ्या गोष्टीचा विचार करून अभ्यास करून आणि सगळ्यात महत्त्वाचं एका प्लॉटवरती समाधान मानायचं नाही शेतकऱ्यांना व्हिजिटला जर गेल्यानंतर, कमीत कमी 4 ते 5 प्लॉट जुने प्लॉट आहेत भले किती अंतरावर असू द्या पण जावा व्हिजिट करा तिथल्या त्या शेतकऱ्यांचे ओपिनियन ऐकून घ्या, त्याच्यातून तुम्हाला एक आउटपुट कळेल की खरी परिस्थिती काय चाललेली आहे, कोणाचे प्लॉट कसे आहेत, शेतकऱ्यांचे ओपिनियन काय आहेत, भविष्य काय असेल, तुम्ही ज्यावेळेस फिराल त्यावेळेसच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समजाल, कारण तुम्ही एकरी 4-4-5-5 लाख रुपये लावणार असताय बरोबर, ते फक्त युट्यूबवर बघून तुमची बाग यशस्वी होईल किंवा युट्यूबवर बघून कन्सेप्ट मी आता रन करतो असे ते गोष्टी शक्य होणं शक्यच नाही आताच्या काळामध्ये, त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांना मी सांगेल की प्रत्यक्ष जावा व्हिजिट करा, एकरी 5 लाख लावणार आहे त्यासाठी 10,000 रुपये तुमचं खर्च फिरायला जाऊ देत, पण त्याच्यातून मिळणारं आउटपुट असेल ते पुढचे तुमचं जे भविष्य असेल ते सस्टेन करून ठेवेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करून चाणक्य बुद्धीनं शेती करावी बरोबर, तर नक्कीच मित्रांनो तुम्ही प्लॉट व्हिजिट करा, आता इथं सुद्धा यांचा 13-14 एकर प्लॉट आहे, 14 एकर जवळपास ड्रॅगन आहे, 7 वर्ष झालं आता हा जुना प्लॉट आहे, यांना 5-7 वर्षाचा अनुभव आहे,
तुम्ही यांच्याकडे हीच जाग्यावर या असं ऐकण्यापेक्षा एक 15-20 मिनिटाचा व्हिडिओ बघण्यापेक्षा बरोबर बरोबर संपूर्ण माहिती येऊन गरजेचं आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण पत्ता देतो, तसंच लोकेशन सुद्धा मी तिथं पिन केलेलं आहे, तिथं तुम्ही टच करून इथं डायरेक्ट येऊ शकता आणि सरांशी बोलू शकता. तर सर मला तुम्हाला अजून एक विचारायचं आहे, याचं पाण्याचं थोडंसं शेड्यूल सांगा कशा. बरोबर बरोबर, हा नाही हा पण सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. तर पाण्याचं नियोजनबद्दल बोलेल तर एक पहिलंच एक वर्ष आहे त्यावेळेस तुम्हाला वापसा कंडिशनवर पाणी ठेवणं गरजेचं आहे. बरं, म्हणजे पहिलं पाणी दिलं की तो पूर्ण हे पाणी येईपर्यंत दुसरं पाणी द्यायचं नाही, म्हणजे कंटिन्यूअस ओलावा ठेवून नाही चालत ह्या प्रजातीला. आणि उन्हाळ्यामध्ये पण पहिलं जर एक वर्षात झाड असेल तर पाणी देणं गरजेचं आहे, मग त्यावेळेस उन्हाळ्यात फक्त जर असं लॉंग गॅप देऊन पाणी देणं गरजेचं आहे, 10 दिवस 15 दिवस 20 दिवस, म्हणजे ह्या झाडामध्ये पाण्याची कमतरता ठेवायची आहे आपल्याला ह्या पानामध्ये, त्यामुळे उन्हाळ्यात जर असं कमी पाणी ठेवायचं. पण ज्यावेळेस तुमचा प्लॉट पूर्ण सस्टेन होईल 2 वर्षाचा 3 वर्षाचा अशा विस्ताराचा, त्यावेळेस मार्च एप्रिल मे 3 महिना अजिबात एक थेंबी पाणी द्यायचं नाही प्लॉटला. तर ते काय झाडाच्या ताण द्यायचा ह्या दृष्टीने म्हणत नाहीये, तर सन बर्निंग हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे या ड्रॅगन फ्रूट मध्ये, ज्याच्यामध्ये पूर्ण झाड सडलं जातं वगैरे. तर ते फक्त ऊन आणि पाणी ह्याच्यामुळेच ते उद्भवणारी गोष्ट आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जर तुम्ही पूर्ण पाणी बंद केलं तर ह्या फळामधलं पाणी पूर्ण निघून जातं, त्यामुळे वरून कितीही उन्हाचा चटका बसू द्या, तुमचं 45 ते 50 डिग्री पर्यंत टेम्परेचर जाऊ दे, काही इश्यू येणार नाही, कारण ह्यातलं पाणी निघून गेलेलं असतं, पूर्ण पापडीसारखं झाड होतं, त्यामुळे झाड वाचलं जातं. आणि ही मुळात जंगली वनस्पती आहे, तुमचं 3 महिने पाणी दिलं नाही म्हणून हे झाड मरून जाईल असं नाही आहे, त्यामुळे ही सस्टेन करणारी प्रजाती आहे. त्यामुळे तसं जर गोष्टी केल्या उन्हाळ्यात तर तुमचं झाडही वाचलं जातं. आणि नंतर जून ते नोव्हेंबर हा फळांचा टाईम आहे, तर त्या फळाच्या टायमिंगला पाऊस हा आपला असतोच, त्याच्यामुळे पाण्याची कमतरता पडत नाही. फळावरती झाड असल्यामुळं पाणी जेवढं देईल तेवढं सस्टेन करतं झाड, त्यामुळे जून ते नोव्हेंबर तुम्हाला पाणी कंटिन्यूअस द्यावं लागेल. नोव्हेंबर ते फेब्रुवारी तुमचा गॅप देऊन 2 दिवसानं 3 दिवसानं पाणी दिलं तर चालेल, कारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी झाडाच्या वाढीचं टाइम चालू असतं, ग्रोथ चालू असते, त्याच्यामुळे ते फेब्रुवारीपर्यंत पाणी चालू ठेवणं गरजेचं आहे. पण फेब्रुवारी ते जून अजिबात, हा फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हे 3 महिने अजिबात तुम्ही विचार करू नका. बरोबर, 2 वर्षानंतरची परिस्थिती इथं पण बरेच शेतकरी शेवगा करूया का, सावलीसाठी बाकी काही इतर पिकं करूया का, हे प्रयत्न करतायत, केलेले आहेत जुने शेतकरी, ज्यांनी केलेले आहेत त्यांचे अनुभव एकदा विचारून घ्या. तर माझ्या आमच्या अनुभवातून शेवगा वगैरे ह्या गोष्टी करायला जाऊ नका, झाड कंटिन्युअस सावलीमध्ये राहिलं जातं, झाड तुमचं छान राहतं त्यात काही अडचण येत नाही, पण कंटिन्युअस सावलीमुळे सूर्यप्रकाश अजिबात झाडाला मिळत नाही. सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं जे जूनला आपला सीझन चालू होतो त्यावेळेस अन्न प्रक्रिया जी व्हायला पाहिजे होती सूर्यप्रकाश याच्यामुळे ती होत नाही, त्याच्यामुळे जे आउटपुट मिळायला पाहिजे जे आपण तितकळी बाहेर पडायला पाहिजे, हा मग त्यामुळे ते म्हणजे सावलीचे लॉस पण तेवढे सेम सर. कुठलंही तुम्ही फळ झाड घ्या त्याच्यावर सेम. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, इतर शेतकरी बांधवांना सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद 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 सर माझी. थँक्यू सो मच.